जय हिंद, जय महाराष्ट्र। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ATB गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर। आवाजमध्ये तुम्हाला थोडा बदल वाटत असेल, तब्येत खराब आहे मित्रांनो, ॲडजस्ट करून घ्या, ओके। तर आज मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीबाबत सर्वात मोठी खुशखबर बघणार आहोत। पोलीस भरतीसंदर्भात अजून एक नवीन अपडेट आलेली आहे, तर ज्या पण काही नवीन अपडेट येत आहेत सर्व अपडेट तुम्हाला फक्त ATB गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्याच चॅनलवरती सर्व माहिती तुम्हाला दिली जाते। पोलीस भरतीबाबत आपण अपडेट बघणारच आहोत, तसेच मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंगबद्दल पण आपण बघणार आहोत। इंट्राडे ट्रेडिंग आज किती पॉईंट आपल्याला देणार आहे काय नाही, त्याबद्दल पण आपण पुढे बघणारच आहोत। सो पोलीस भरतीसंदर्भात काय महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट आपण जाणून घेऊया। तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा। चला, काय माहिती आहे आपण सर्व माहिती आता बघूया। विद्यार्थी मित्रांनो, चालकचा GR आपण बघितला, चालकचा GR आलेला आहे, चालकचा GR आलेला आहे। काय प्रोसेस असणार आहे काय नाही सर्व आपण बघितलं मित्रांनो। या GRबद्दल सर्व माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली। तर काय महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर हा GR तुम्हाला पाहिजे असेल तर ATP गुरुजी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, टेलिग्रामवरती हा GR तुम्हाला मिळून जाणार आहे। या GRबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती दिली आहे। तर बघा आता यावरून आपल्याला काय दिसत आहे, आता परिपत्रक यायला सुरुवात झालेली आहे, GR यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे भरतीला सुरुवात झाली। भरती काय आहे, भरती सुरू झालेली आहे, भरतीला सुरुवात झाली, भरती सुरू झालेली आहे, त्यामुळे तयारी करणे खूप गरजेचे आहे। 8 दिवसात अजून मित्रांनो, 8 पण नाही मित्रांनो, 5-6 दिवसात मित्रांनो आता जाहिरात येणार आहे, पोलीस भरतीची जाहिरात येईल। सर्व रिक्त जागांची माहिती त्या जाहिरातमध्ये असेल मित्रांनो। चला आता आपण पुढील अपडेट बघू काय महत्त्वाची माहिती आहे, त्या अगोदर ही थोडी माहिती बघून घ्या। तर बघा, आचारसंहितेपूर्वी जाहीर करा भरती परीक्षा, स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची मागणी। यामध्ये बघा मित्रांनो, हे बघा पोलीस भरती आहे, 17,000 जागांची आचारसंहितेपूर्वी जाहिरात येईल मित्रांनो। 4-5 हजार ग्रामसेवक आरोग्यसेवकची पण दिलेला आहे, ते बाकीच्या परीक्षा होतीलच मित्रांनो, काही टेन्शन नाही। पोलीस भरतीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, पोलीस भरती कधी होणार आहे याबाबत आपल्याला जाणून घ्यायचं आहे। राज्यात बंपर पोलीस भरतीला सुरुवात होत आहे। चला, काय महत्त्वाची माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला सांगतो। तर पहा मित्रांनो, अगोदर ग्राउंड होणार आहे पोलीस भरतीमध्ये, अगोदर काय होणार आहे मित्रांनो, ग्राउंड होणार आहे, आलं लक्षात। पोलीस भरती अगोदर काय होईल मित्रांनो, तर पहिला मुद्दा आहे अगोदर ग्राउंड होणार आहे, ओके, ग्राउंड होणार आहे। त्यानंतर परीक्षा होईल, परीक्षा कशी होईल मग, ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, तर चान्सेस आहेत ऑनलाईनचे जास्त चान्सेस आहेत मित्रांनो, असं दिसून येत आहे। ऑनलाईन परीक्षा होऊ शकते, ऑनलाईन परीक्षा झाली तर TCS नाहीतर IBPS कंपनी परीक्षा घेईल। त्यानंतर महत्त्वाची माहिती अजून आपण बघू, काय महत्त्वाची माहिती आहे ती माहिती आता बघूया आपण। लेटेस्ट अपडेट बघा, अपडेट काय आहे, अपडेट काय आलेलं आहे ती अपडेट जाणून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। मित्रांनो, अपडेट अशी आहे की ग्राउंडनंतर जेव्हा परीक्षा होईल, मग ती ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, तर ती परीक्षा जी असणार आहे, परीक्षा मित्रांनो एकाच दिवशी होणार। बघा, परीक्षा एकाच दिवशी होणार आहे, याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। परीक्षा ही तुमची एकाच दिवशी घेतली जाणार आहे, पहा, म्हणजे परीक्षेसाठी वेगळी तारीख, वेगळं वेळापत्रक असं असणार नाही, परीक्षेची एकच तारीख फिक्स असणार आहे आणि एकाच दिवशी परीक्षा होईल। यामुळे काय होणार आहे, यामुळे खूप मोठं हे होणार आहे, यामुळे बघा तुम्हाला सांगतो, डबल फॉर्म, ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे अशा उमेदवारांना आडा बसेल। आडा कसा बसेल, कारण समजून घ्या, त्याने जळगावला एक अर्ज भरलेला आहे, तसेच दुसरा अर्ज धुळेला भरलेला आहे, दुसरा अर्ज धुळेला भरलेला आहे, तर मग तो एकाच दिवशी परीक्षा असेल तर तो एकतर जळगावला देईल परीक्षा, नाहीतर धुळेला देईल, एक ठिकाणी कुठे ना कुठे त्याला परीक्षा देता येईल, फक्त दोघी ठिकाणी तो जाऊ शकत नाही ना, बरोबर आहे की नाही। त्यामुळे परीक्षा ही एकाच दिवशी घेण्याचा निर्णय झालेला आहे, परंतु ग्राउंडमध्ये तसं नसणार, ग्राउंड त्याला जळगावला वेगळ्या ठिकाणी देता येईल, धुळ्याला वेगळ्या ठिकाणी देता येईल। मग तो काय करेल बघा,
जरी धुळेला जास्त गुण असतील ग्राउंडमध्ये तर तो धुळेचाच पेपर देईल मित्रांनो नंतरून, आणि जरी जळगावला जास्त गुण असतील तर तो जळगावचाच पेपर देईल नंतरून, जरी डबल फॉर्म भरला असेल तर। शक्यतो जरी जाहिरातमध्ये जरी मेन्शन केलेलं नसेल की डबल फॉर्म भरू नका तर डबल फॉर्म भरायचा नाही मित्रांनो, कारण पुढे आपल्याला अडचण येते। ओके, तर अभ्यास करा मित्रांनो, जास्तीत जास्त अभ्यास करा, अभ्यासावरती ध्यान द्या, अभ्यास करा आणि ग्राउंडची तयारी करा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, धन्यवाद। चला आता इंट्राडे ट्रेडिंगवाले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघतील। ट्रेडिंग करून पैसे कसे कमवायचे, ट्रेडिंग करून खूप सारे पैसे कसे कमवायचे, बघा मित्रांनो। आजचं जे काही मार्केट आहे, निफ्टी 50 आणि बँक निफ्टी, मार्केट हे गॅप अप ओपन झालेलं आहे। हे बघा, गॅप अप मार्केट ओपन झालं। तर आजचा हा चार्ट जरी आपण बघितला, एक मिनिटचा आपण जरी चार्ट बघितला, मार्केट काय दर्शवत आहे बघा, साइडवेज। या पोझिशनला आपण काय म्हणतो, साइडवेज। मार्केट हे पूर्णपणे इथे साइडवेज आहे, इथे एंट्री घ्यायची नाही, एंट्री घेतली म्हणजे लॉस झाला। साइडवेज नंतर मार्केट एक चांगला मोमेंटम देतं मित्रांनो। साइडवेज नंतर जरी मार्केट सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला ब्रेक केलं तर 100% आपल्याला एंट्री मिळते। इतर झालं निफ्टी 50, बँक निफ्टी बघू आपण। बँक निफ्टीचा जरी आपण ट्रेंड बघितला, ट्रेंड काय आहे तो ट्रेंड आपल्याला समजणे खूप गरजेचं आहे। हे बघा ट्रेंड, बघा मित्रांनो, मार्केट हे खाली येण्याचे चान्सेस दिसत आहे। ओके, बघू आता सपोर्ट रेजिस्टन्सला काय ब्रेक करतं की नाही, तेव्हाच आपल्याला ते कळेल। परंतु शक्यतोवर इथे कोणतीही एंट्री बसत नाही, ते कोणतीही एंट्री घ्यायची नाहीतर लॉस होईल। आलं लक्षात, इथे मार्केट सोडून द्यायचं, पुढे बरोबर मार्केट आपल्याला काही ना काही दिशा दर्शवणार आहे। हे बघा, इथून जरी आपण अशी लाईन ड्रॉ केली, जरी ब्रेक केलं तर मार्केट खाली, वरती ब्रेक केलं तर मार्केट वरी। बँक निफ्टी आहे, निफ्टी 50 बघू आपण। निफ्टी 50 साइडवेज आहे। सो मित्रांनो, इथे तुम्हाला एक लॉटने काम करायचं आहे, एक लॉटने काम करून तुम्ही एक लॉटला, आता निफ्टी 50 ₹50 आहे, आणि हाच विचार जरी आपण केला बँक निफ्टीमध्ये ₹25 आहे। आलं लक्षात, तर एवढा मोठा फरक आहे। निफ्टी 50 आपल्याला बघा, एक पॉईंट जरी वाढला तर आपल्याला ₹50 देतो मित्रांनो, तरी की खूप चांगली बाब आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक लॉटनेच काम करायचं आहे। तुमचं जरी फंड असेल दहा हजार फंड असेल तर एक लॉटने काम करा। एक लॉटने काम करून आपण इझिली मित्रांनो इथे ₹1000 आरामात कमवाल, आरामात तुम्ही ₹1000 कमवाल मित्रांनो। फक्त मी जी माहिती तुम्हाला देतो आणि हे पूर्ण प्रॉपर तुम्ही शिकलात तेव्हाच तुम्हाला तो प्रॉफिट होणार आहे। आलं लक्षात, कुठेही एंट्री घ्यायची नाही, कुठेही काही गडबड करायची नाही, व्यवस्थितपणे मार्केट समजून घ्यायचं, त्यानंतरच तुम्हाला ती एंट्री घ्यायची आहे। आता बघा, काही जण असतात नवीन बिगिनर्स आणि म्हणतात की यामध्ये लॉसेस होतो। आता लॉसेस होईल ना, इथे जरी एंट्री घेतली तर लॉसेस होईल, इथे मार्केटची कोणतीही दिशा नाही। हे बघा, मार्केटची इथे कोणतीही दिशा नाही, इथे जर तुम्ही ट्रेड घेतला तर लॉस 100% होईल। परंतु आपल्याला जरी प्रॉफिट काढायचं असेल तर वेट करावा लागतो। वेट अतिशय महत्त्वाची बाब आहे, वेट करावा लागतो, तेव्हा आपल्याला जिथे चांगली एंट्री मिळते तेव्हा आपल्याला एंट्री घ्यावी लागते। सध्या तुम्ही बघू शकता मार्केटचं मी तुम्हाला इथे एक सांगितलं, हे जे बँक निफ्टी आहे हे बघा, इथून ट्रेंड पकडायचं पाहिजे मार्केटचा। हे बघा, मार्केट हा डाऊन साईडला आहे। एक मिनटं, या वीकला वीक जोडा मित्रांनो। हे बघा, वीकला वीक जोडलं, एकतर मार्केट वरती जाईल नाही तर एकतर खाली,
क्रॉस केल्यावर समजेल ते. सो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की किती प्रॉफिट काढायचं, काय नाही, किती प्रॉफिट होणार आहे, मार्केट कसं मूव्ह करत आहे, त्याबद्दल आपण सर्व गोष्टी पुढे बघणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.